नमस्कार, लोक साहित्यात रमलेल्या ज्ञानोपासकाला मिळाला पद्मश्री पुरस्कार। व्यासंगी संशोधक, लोकसाहित्याचे अभ्यासक डॉक्टर प्रभाकर मांडे यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। या व्हिडिओत आपण डॉक्टर प्रभाकर मांडे यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत। जर आपण केपी लाईव्ह वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत शेअर करा। माहितीचा स्त्रोत दैनिक सकाळ, लेखन वृता मनोज ठाकूर। व्यासंगी संशोधक डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्याचा अभ्यास करताना आधुनिकता आणि पारंपरिकता याला सारखेच महत्त्व दिले। ते म्हणतात, आधुनिकता ही कुठून बाहेरून आलेली नसते तर ती पारंपरिक जीवनातून आलेली असते। परंपरेला नवा अर्थ देऊन त्याला प्रासंगिक बनविण्याचा प्रयत्न करते। लोकल लोककला ग्लोबल झाल्या असं पूर्वी उपहासानं म्हटलं जायचं, ते आता गौरवानं म्हटलं जाईल। त्याला कारण ताजी घटना आहे, डॉक्टर प्रभाकर मांडे यांना जाहीर झालेला पद्मश्री सन्मान। लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकजीवन, लोककला या विषयांचा अभ्यास करणारे आणि या गोष्टी जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध पद्धतीने लोकांपर्यंत कशा नेता येतील यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर मांडे यांनी औरंगाबाद विद्यापीठात सर्वप्रथम लोकसाहित्य हा विषय स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी आग्रही भूमिका मांडली। अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्यावर त्या विषयासाठी आपले संपूर्ण जीवन कारणी लावणारे प्रभाकर मांडे एवढ्यावरच स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी महाराष्ट्रात आणि गोव्यात लोकसाहित्यविषयक परिषदा आयोजित करून या परिषदांमधून अभ्यासकांची एक मोठी फळी उभी केली। डॉक्टर दुर्गा भागवत, डॉक्टर राची ढेरे, डॉक्टर अशोक रानडे, डॉक्टर गंगाधर मोरजे, डॉक्टर तारा परांजपे, डॉक्टर तारा भवाळकर, डॉक्टर अरुणा ढेरे, डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे, डॉक्टर माहेश्वरी गावित आदी मान्यवरांचे मार्गदर्शन तरुण अभ्यासकांना मिळवून देण्यात डॉक्टर मांडे यांचे मोलाचे योगदान आहे। मानववंशशास्त्राच्या अंगाने लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या संशोधनात स्वतःचे असे सिद्धांत डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी मांडले। समाजात अस्वस्थता आणि असुरक्षितता वाढली आहे। मानव हा बुद्धिमान प्राणी असल्यानं जीवन सुरक्षित आणि सुस्वास्थ्य स्थितीत जगण्यासाठी नवनव्या वाटा शोधू लागतो आणि या नव्या वाटा माणसाला आश्वासक पद्धतीने खुणावतील आणि जगण्याचे नवे बळ देतील, हे निश्चित हा विश्वास डॉक्टर मांडे आग्रहाने मांडतात। ते म्हणतात, जेव्हा जेव्हा मानवाला अस्वस्थता, असुरक्षितता अशा गोष्टींना सामोरे जावे लागते, अशा वेळी म्हणजे सांस्कृतिक अभिसरणाच्या प्रक्रियेत बदलत्या स्वरूपातील लोकसंस्कृती आणि तिचे चैतन्यशील सत्व असलेल्या लोककलांचे योगदान फार मोठे असते। प्रयोगात्मकरित्या लोककलांचा वापर करून समाजाला नवी दिशा देता येते आणि समाज स्वास्थ्य सुरक्षितता आपल्याला टिकवता येते। लोकसंस्कृतीचे नाते एकाच वेळी वर्तमान आणि इतिहासाशी असते, एकाच वेळी दोन काळांचा संगम होतो, म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ। इतिहास हा केवळ घडलेल्या घटनांचे वर्णन नसतो, तो भूतकाळ आणि वर्तमान काळ याला जोडणारा दुवा असतो, म्हणजेच अर्थपूर्ण संवाद असतो। विशिष्ट इतिहास दृष्टी स्वीकारून केलेले घटनाक्रमाचे आकलन असते। सामान्य माणूस अशा गोष्टींकडे एक घटना म्हणून बघतो, परंतु याच वेळी लोकसाहित्याचे अभ्यासक त्या घटनेला लोककला, लोकजीवन, लोकसंस्कृती या अंगाने लोकसाहित्य म्हणून अभ्यासतात आणि हे साहित्य लोकांच्या समाजाच्या हिताचे आणि कल्याणाचे होते। अर्थात यासाठी तसा दृष्टिकोन असावा लागतो। त्या कलेकडं, घटनेकडं सामाजिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडणारे समाजहिताचे लोकसाहित्य आहे असं म्हणून पाहिलं तर लोकल लोककला ग्लोबल होत चालल्यात। जुने ते सोने आणि नवे तेही सोने असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नव्या जुन्याचा संगम होतो आणि गोष्टी स्वीकारणं सर्वांना सहज सोप्या होतात। आधुनिकतेचा शोध परंपरेपासून तुटून बाहेर जाऊन होत नाही। जसं झाडाची जुनी पानं गळून नवीन पालवी फुटते आणि असे प्रत्येक वर्षी घडते, यासाठी झाडाचं अस्तित्व राखणं, त्याच्या आत मुळातून जीवन स्रोत कायम ठेवणं आवश्यक असतं। झाड मुळापासून तोडलं तर त्याला पुन्हा पालवी फुटणार नाही, म्हणजे
मुळाला विसरून चालणार नाही। परंपरेतून आधुनिकतेकडे प्रवास करणे हे समाजाच्या दृष्टीने हिताचे असते। 1960 मध्ये पीएचडी साठी नोंदणी करणारा महाराष्ट्रातला पहिला संशोधक लोकसाहित्य विद्यार्थी म्हणून प्रभाकर मांडे यांचे नाव घ्यावे लागेल, म्हणजे या विषयात यापूर्वी कोणीही पीएचडी झालं नव्हतं। 1971 नंतर भटक्या युवकांच्या विश्वाकडे ते वळाले आणि मग अखंड काम सुरू झालं। लोककला लोकजीवन या विषयामध्ये 7 संशोधन केली, त्यांना डिलीट ही पदवी प्राप्त झाली। देश विदेशात 20 पेक्षा जास्त चर्चासत्रात त्यांनी सहभाग नोंदवला। आपले जीवन जगता जगता भटक्या विमुक्तांचे जीवन शोधत राहिले, विशेषतः मातंग समाजासाठी सतत कार्यरत राहिले। नगरला आल्यापासून वाल्मिकी समाजासाठी काम सुरू झालं आणि त्यावर पुस्तकही आलं। आतापर्यंत जवळपास 60 वर ग्रंथ निर्मिती त्यांनी केली। या नव्वदीच्या तरुणाच्या मनातील उत्साह ओसंडून वाहताना आम्ही पाहिला। पद्मश्री सन्मान मिळाल्यावर अभिनंदनाच्या फोनवर बोलताना ते विचारतात, तुमचं लेखन चालू आहे ना? कारण लिहित्या हाताने लिहित राहावं, गात्या गळ्यानं गात राहावं। आपण कितीही मोठं झालो तरी इतरांच्या कामाचा आदर करणं हा मोठा गुण त्यांच्यात असल्यामुळं त्यांचा लोकसंग्रह खूप मोठा आहे। पुरस्कारानंतरची प्रतिक्रिया म्हणजे मला आनंद झाला, कारण आपल्या हातून घडलेले काम समाजाला भावले, समाजापर्यंत पोहोचले आणि त्याचीच प्रतिक्रिया म्हणून हा पुरस्कार। त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होतं। लोकसाहित्यात रमलेला ज्ञानोपासक डॉक्टर प्रभाकर मांडे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन आणि त्यांच्या या साहित्य क्षेत्रातल्या अत्युच्च योगदानाबद्दल मनपूर्वक आभार। सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।